वंश न्यूज। दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। 2014 ला मी आमदार भारतीय जनता पार्टी कडून निवडून आलो होतो। नंतर 2019 ला मला उमेदवार मिळाली, पण त्या ठिकाणी 2019 ला माननीय आशिष जयस्वालजींनी बंडखोरी करून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार लढून त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाडला आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचं खूप नुकसान झालं। रामटेक विधानसभा क्षेत्रात तळागाळातले कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत सर्व ठिकाणी आमचे कार्यकर्ते पडले। त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या रात्रंदिवस आम्ही काम करतो, पक्षाच्या आदेशाचं पालन करतो, पण पक्षश्रेष्ठीने सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आमच्या पार्श्वभूमीला एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री येतात, त्या ठिकाणी घोषणा करतात, आमच्या काही विश्वासघात घेतला का आम्हाला? आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, बूथ प्रमुख, सुपरवायर्स, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला का? ते भूमिपूजनला येतात शासकीय कार्यक्रमाला आणि त्या ठिकाणी उमेदवाराची घोषणा करतात, हे काही बरोबर नाही आहे। आमच्या याच गोष्टीचा निषेध आहे। आम्ही ते माननीय आशिष जयस्वालच्या जे उमेदवारीला आमच्या विरोध, पार्टीचा आदेश पुन्हा विचार करावा आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा या ठिकाणी भारत रामटेकला कोणतेही उमेदवार, आमच्या जिल्हा परिषदेचे माननीय व्यंकटरावजी कारमोरे उपनेता आहेत जिल्हा परिषदचा, तसेच आमचे जिल्हा परिषद सदस्य माननीय आपले सतीश डोंगरेजी आहेत, माननीय सभापती पंचायत समितीचे लुधीराम नरेंद्र बंदाटेजी आहेत, नरेश मेश्रामजी आहे पंचायत समितीचे, आणि आमचे बूथप्रमुखही या ठिकाणी उपस्थित आहे। आमची मागणी आहे, आम्ही 5 वर्ष एवढा त्रास घेतला माननीय आशिष जयस्वालजीच्या विरोधामुळे, आमच्या रामटेकला भारतीय जनता पार्टीच्या जे काही जिल्हा परिषदेचे पंचायत समिती, ग्रामपंचायत, सरपंच यांना एकही खडकू नाही मिळाला, एकही रुपये निधी नाही मिळाली। जिल्हाधिकारीवर दबाव, कमिशनरवर दबाव, जिल्हा परिषद सीओवर दबाव, मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारीकडे, जिल्हा अधिकारीकडे दबाव, आमच्या काम होत दिला नाही, मग आम्ही त्यांच्या काम कसा स्वीकारू उमेदवारी, हे आमचा प्रश्न आहे। महायुती म्हणून जर आदरणीय देवेंद्र फडणवीस असो की जर रिक्वेस्ट केली तरी काम करणार नाही? आमच्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते, नागपूर जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नेते आहेत, पण त्यांनी विचार का नाही केला? मागे ते बंडखोर करून अपक्ष उमेदवार झाले होते तेव्हा काय झोपले होते का? हे आमच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब झोपले होते, आमचे नितीन गडकरी साहेबही होते, मग का नाही थांबवलं त्याला? आमच्या पार्टीचं नुकसान झालं 5 वर्ष, मग पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी का करावा? हे आमचा प्रश्न आहे। आता काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका हे सांगतील ना, एक आमचे व्यंकटराव कारमोरेजी, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य डोंगरेजी, बंदाटेजी, आमच्या सर्व लोकांची मीटिंग झाली काल 17 तारखेला, सर्व बूथ प्रमुख, सुपरवायर्स आणि सर्व लोक या ठिकाणी राजीनामा, पार्टीचा पक्षाचा राजीनामा देणार आहे। राजीनामा देणार म्हणजे पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका नंतर ठरवू आम्ही, पुढची भूमिका नंतर ठरवू। आमची मीटिंग होईल सर्व बूथ प्रमुख सुपरवायर्सचे 17 तारखेला, मग त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहे। किती जण राजीनामा देणार आहे? सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायत सरपंच सर्व राजीनामा देणार। तुम्ही अपक्ष राहायची तयारी करताय का तुम्ही? आम्हाला त्या ठिकाणी जयस्वालजीच्या उमेदवाराच्या विरोध आहे, आम्ही त्यांनी उमेदवारी बदलून दिला। त्या ठिकाणी तेली समाजाचा बहुल क्षेत्र आहे, कुंभी समाजाचा बहुल क्षेत्र आहे, मग त्याला सोडून सतत 20 वर्ष एक उत्तर भारतीय माणसाला का तिकीट त्या ठिकाणी प्रोत्साहन करताय, हे आमचा प्रश्न आहे। बहुजन संख्या असलेले त्या ठिकाणी रामटेकला, अरे मी मागे घेतो ना, मी नाही लढत, पण त्यांनी मागे पडावा ना, त्यांनी माघार घ्यावा, मी माघार घ्यायला तयार आहे। कोणी आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्याला आम्ही त्या ठिकाणी उमेदवार द्यावा, आम्ही मदत करायला तयार आहे। ओबीसी समाजावर सुद्धा अन्याय, आदिवासी समाजावर अन्याय, आदिवासी समाज एवढा त्रास आहे पूर्ण आमच्या ना रामटेकमध्ये, त्यांच्या काही विकास कामाला गती मिळाली नाही, सर्व समाज नाराज आहे, गोवारी समाज नाराज आहे, माना समाज नाराज आहे, मग अशी भूमिका का घेऊन राहिली पार्टी? फक्त काही लोकांना खुश करायसाठी? सत्ता कोणासाठी आहे? फक्त नेतेसाठी आहे का कार्यकर्त्यासाठी सत्ता आहे? निवेदनात काय मागणी केली? निवेदनात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा आम्ही खनिज निधीतून काही कामं मागितली, माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंजीला आम्ही सांगितलं, त्यांनी सही केली, सांगतो म्हणे आतापर्यंत काही शेतकऱ्यांच्या पांदांनाही काही निविदा त्या ठिकाणी आदेश काढत नाही, असे पद्धतीचं आम्हाला 5 वर्ष
त्या ठिकाणी गुमराह करण्यात आला, आमचे एक ही काम होत नसल मग या पार्टीची भूमिका ते आम्हाला मान्य नाही। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।